30 ते 40 हजारांची मेहनत कमी पडली. आपण केलेला हलगर्जीपणा आपल्यालाच त्रासदायक ठरला, नाहीतर साहेब पुन्हा एकदा खासदार झाले असते. आता साहेबांनी लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी आणि लोकसभेची किंमत विधानसभेने भरून काढावी, ह्या प्रतिक्रिया आहेत प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या कार्यकर्त्यांच्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना धोबी पछाड दिला होता. आता चिखलीकरांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लोहा कंधार मतदारसंघातून उभं राहण्याचा आग्रह केला आहे. तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर चिखलीकर देखील बाह्या सरसावून पुढे आले आहेत. मात्र भाजपनं यावर अद्यापही कोणताही निर्णय घेतला नाहीये. पण चिखलीकर या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले तर त्यांची लढाई ही थेट त्यांच्याच मेहुण्यासोबत होणार आहे. ती कशी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मनस्वी ढवळे. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ हा भाई केशवराव धोंडगे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. भाई धोंडगे यांनी तब्बल 20 वर्ष लोहा कंधार मतदारसंघावर आपलं अधिपत्य गाजवलं. भाई धोंडगेंनी मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा कायम वरच ठेवला. त्यांच्यानंतर या मतदारसंघात कोणी तोडीचा लोकप्रतिनिधी उदयास आला असेल तर ते म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर. प्रतापराव पाटील चिखलीकरांनी आतापर्यंत 2 वेळा म्हणजेच 2004 आणि 2014 विधानसभेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2014 जर त्यांचं मताधिक्य पाहिलं तर ते शिवसेनेच्या तिकिटावर 45 हजारांच्या मतांनी निवडून आले होते. हा त्यावेळचा मोठा विजय मानला गेला होता. पुढे त्यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी भाजपच्या गोटात प्रवेश केला आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपले पारंपरिक विरोधक अशोकराव चव्हाण यांचा पराभव करत जायंट किलर ठरले. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि आता त्यांनी पुन्हा लोहा कंधार मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे आमदार आहेत. राजकारणाच्या बाहेर पाहिलं तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या ज्येष्ठ भगिनी आशाताई ह्या श्यामसुंदर शिंदेंच्या पत्नी आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बहिणीच्या विनंतीला मान देऊन प्रतापराव पाटील चिखलीकरांनी श्यामसुंदर शिंदे यांचा प्रचार केला होता. त्यावेळी चिखलीकरांचा मुलगा प्रवीण देखील लढण्यास इच्छुक होता, मात्र आशाताईंमुळे चिखलीकर कुटुंबाला नमतं घ्यावं लागलं होतं. मात्र यंदा प्रतापराव पाटील चिखलीकर हे माघार घेण्याच्या पावित्र्यात दिसत नाहीये. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लोहा कंधार मतदारसंघातून साले मिळवण्याची राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे. पण ही निवडणूक प्रतापराव पाटील चिखलीकर यांना सोपी नसणार आहे, कारण 2014 आणि 2019 इथं महायुतीसाठी अनुकूल वातावरण होतं. पण सध्या महायुतीबद्दल इथं पहिल्यासारखी स्थिती राहिलेली नाहीये. त्याची प्रचिती आपल्याला लोकसभेच्या आकडेवारीत पाहायला मिळाली. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंना 3000 मताधिक्य मिळालं होतं. आता असंच काहीसं विधानसभेला देखील होण्याची शक्यता सांगितली जात आहे. शिवाय अमित देशमुख यांनी देखील या मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलंय. त्यांनी आपली माणसं देखील मतदारसंघात पेरली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत जर प्रतापराव पाटील चिखलीकर इथून निवडणुकीच्या मैदानात उतरले तर त्यांच्यासाठी हा मतदारसंघ काही प्रमाणात जड जाण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र भूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.